दिनेश कुठे गेला रे? त्र्यंबकेश्वरला गेलाय बायका आणि पुरीला घेऊन. दिनेश पद्माला घेऊन गेलाय म्हणजे आश्चर्यच आहे. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? अख्खं लहानपण गेलंय त्याचं इथं आणि आता आपल्यावरचा रागही गेलाय. लहानपणी आपण जायचो त्र्यंबकेश्वरला पानग्यांचा डबा घेऊन जायचं, रमत गमत जायचो आम्ही. डबे खायचे, देवाचं दर्शन घ्यायचं आणि परत यायचं. लहानपणच्या त्या छोट्या छोट्या गोष्टींची मजाच वेगळी नाही. पण रोहिणी सगळ्या आठवणी आता संपलं ते सगळं. श्रीपाद थांब जरा, श्रीपाद थांब जरा, ऐक माझा श्रीपाद. श्रीपाद तरी याला सांगा ना. श्रीपाद ऐक जरा माझं. श्रीपाद बघ थांब माझं ऐक. अरे काय चाललंय? काय उषा काय झालंय? नाही उषा, आजपर्यंत बऱ्याच वेळा चुकलोय मी, पण आता जे करतोय ना तेच बरोबर आहे. चाललाय वाडा सोडून. काय बघू, जाईन कुठेतरी, पाहिन स्वतःच. भाऊजी अहो काय करायचं त्याची दिशा तर ठरवायला हवी ना, असंच कसं जाताय? जाईन ना चेन्नईला. अरे पण तिथे त्या बाईने तुझ्यावरती केस टाकले ना, पोलिसांमध्ये कंप्लेंट केली. हो ना, पण काय आहे आता सगळ्यांचं देऊन झालेलं आहे. तीच बिचारी एक शिल्लक राहिलेली आहे. तिकडे जातो, तिची माफी मागतो. बघूया, माफ केलं तर ठीक आहे, नाही तर जाईन तुरुंगात. अरे पण काय हा वेडेपण आहे श्रीपाद, जाणून बुजून तो. रोहिणी मला ना आता पळायचा कंटाळा आलाय. अनेक वर्षांनी वाड्यावर आलो, तुम्हा सगळ्यांना भेटलो, गणेश उत्सवात आलो आणि माझ्या मुलीच्या हातूनच प्रसाद मिळाला. म्हटलं वा, जगायला एक कारण मिळालं. नंतर कळलं तुळसा जिवंत आहे, मग काय आशेला अंकुर फुटला. नाही का, एकदा जे नाव खराब होत ना ते खराबच राहत. हा जो फ्रॉडचा एक परमन टिळा लागलाय ना, तो नाही पुसता येत. हे बघ शिर्या, तू माझ्याबद्दल जर बोलत असेल ना. नाही नाही रे, तुला नाही बोलत. खरंच मी वाईट वागलो, तुझ्याशी भांडलो, ह्या वाड्याचा हिस्सा मागितला. पण शेवटी वाट्याला येतं ते नशिबाच, आणि ते कोणी बदलू शकत नाही. अरे पण श्रीपाद इथे राहा, काहीतरी काम कर ना तू. हा काय करू सांग, मी काय करू? आय डोंट बिलॉंग हिअर. तुम्ही सगळे खूप मेहनत करून माझ्यासाठी एखादं दुकान टाकून द्या, पण नाही ग मी वाणी नाही होऊ शकत. मला वाटतं ना माझी जागा तिकडेच त्या चंदेरी दुनियेत, स्टुडिओज मध्ये लाईट्स कॅमेरा ऍक्शन, ते माझं आयुष्य. आणि त्यासाठी सजा भोगायलाही मी तयार आहे. मी जाईन तिकडे, मयुरीची माफी मागेन, कदाचित ती मला माफ करेल, पण आय थिंक आय हॅव टू टेक माय चान्सेस. मला तेच करून बघायला हवं. हे पहा श्रेया, मी तुला नको. महादेवा आता पुन्हा मला थांबवायची चूक करू नकोस. मंजुळा, तू मानत नसलीस तरी मी तुझा बाप आहे, तुझा जन्मदाता बाप आहे. आणि तू मला बाप मानावं जशी मी जबरदस्ती ही करू शकत नाही तुझ्यावर, करणार नाही. पण एवढंच सांगतो, तुला कधीही माझी गरज लागली तर मला फोन कर, मी लगेच हजर होईल. तुझा हक्क आहे तो. अरे पण शिर्या, असं स्वतःच्या माणसांना सोडून जायचं म्हणजे. अगं मी कुठे एवढा लांब जातोय मी? हा जास्ती नाही, 1000-1500 किलोमीटर दूर आहे मी.
अगं तुम्ही आठवण तर करा, आय टेक अ फ्लाइट अँड कम. मनाचं अंतर कापायला वेळ लागतो का, रस्त्याचं नाही. अच्छा येतो. बरं त्या मयुरीनी तुरुंगात नाही पाठवलं तर गणेशोत्सवात येईन. भाऊजी भाऊजी आमचं ऐका, असा आता तरी पणा करू नका, जरा विचार करा ना, यांच्याशी बोला हवं तर. नाही वहिनी, आता विचार पक्का झाला. बाय. श्री माझा भाऊ महादेव, माझी बहीण रोहिणी, तुझी बहीण उषा, माझी वहिनी आणि दिस इज मंजुळा. मंजुळा माय डॉटर. हॅलो. ही मयुरी. हो माहिती आहे. पोलिसांना घेऊन आलात की काय? तुम्हीच कंप्लेंट केली होती ना माझ्या भावाची मद्रास मध्ये. पोलीस ह्याच्यासाठी? मी एकटीच पुरेशी आहे. नाही नाही नाही, मी खरंच आत्ता मी यांना सांगत होतो की मी तुझ्याकडेच यायला निघालोय. मी आता जो निघालो तुझ्याकडेच येणार होतो. हे बघ मयुरी, मी कबुली जबाब द्यायला तयार आहे. तू कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये म्हणशील तिथे येऊन मी खोटे चेक्स दिले, तुझ्या अकाउंट मधून मी पैसे विथड्रॉ केले, तुला न सांगता मी सरेंडर व्हायला तयार आहे. तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. बाला नान एपडी आवदो उनके कोंडवे पोवेन बा. वेल नान रेडी दान. कुठल्या भाषेत बोलतात हे? तमिळ. तामिळ मला येते थोडी. ही म्हणाली की ही मला घेऊन जायला आलेली आहे. मी म्हटलं ओके, मी यायला तयार आहे. चला. ओ बाई उर्वशी ताई. मयुरी. हा तेच ते. तुम्ही थांबा, त्यांना घेऊन जायचं असेल तर घेऊन जा. आमच्या इथे पद्धत आहे, हा परंपरा आहे, आलेल्या पाहुण्याने असं जाऊ नये. हा आजची रात्र राहा, जेवा खा आणि मग सकाळी उठून कुठे जायचं तिकडे जा. काय करू येणी? हो म्हणजे अगं त्यांना कळत नाही मी काय बोलतो ते. हे शिर्या, त्यांना तुमच्या त्यांच्या भाषेत सांग काय बोललो ते. नाही नाही मला कळलं, म्हणजे मला थोडीशी मराठी येते. बाला आय मीन तुमचा श्रीपाद तिकडे असताना मला थोडं मराठी शिकवलं होतं त्यांनी. मग मग उत्तमच झालं ना. राहताय ना आज? राहा आणि उद्या जा परत. काय नाही म्हणजे माझी हरकत नाही आहे. ज्या वाड्यासाठी बाला मला सोडून इकडे आला तिकडे मला राहायला आवडेल. पण बाला नाळ की एन कुड वर्णम एपडी आवद वर्णम. नाणं वेरन सोली अच्छे. बरं बरं, आता हे इथेच काय उभं राहणार का बोलत? नाही ना, आतमध्ये या आणि त्या तुमच्या तमिळ भाषेमध्ये काय गप्पा मारायच्या त्या मारा. या ना प्लीज. ते तांब्यामध्ये दगड घालून असं गुडगुडण्यासारखी भाषा आहे ना यांची? ऐकतील ना त्या? नाही ऐकलं, नाही ऐकलं. कळत त्यांना? हो मराठी कळत. काय 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 रे नाडगुंडी उंडी उंडी रे उंडी ती झोपा. कृष्णा, अरे कृष्णा.
मोरया ए मोरबा, अरे ये रे बाबा लवकर ये कृष्णा घ्या पाणी घ्या. अरे कोण आहे? मी सदाशिव आहे. सदाशिव घ्या पाणी घ्या. मला पाणी नको बाबा, मला मोरबा पाहिजे. मोरबा ओ मोरबा आलाय का ते? इतके दिवसात दिसला सुद्धा नाही तो कोणाला. खुडीतले प्राण जात नाहीत आणि माझा मोरबा येत नाही. गजानन अरे गजानन अरे सूर्यवर या तू येईल येईल मोरबा येईल. तुम्ही पाणी घ्या थोडस. गजानन पाणी घेता का थोडस? अरे गजानन सोडू रे. येईल येईल मोरबा येईल. अरे वा आज पोह्या साहेब क्या बात है. मला म्हटलं दोन स्लाइस मध्ये कांदा आणि टमाटो भरून सँडविच करणार काय? मला माहिती होतं तुम्ही असाच विचार करणार आहात म्हणून सरप्राईज म्हणून केलंय सगळं. काय कधी केलंय तू सगळं? अरे काय खोबरं बिबरं घरात होतं काय फ्रीज मध्ये? भाई तेवढ्या करता सकाळी लवकर उठून बाहेर गेले होते. काहीही नव्हतं घरात, कांदे पण नव्हते. मग खोबरं मिरच्या कांदे सगळं घेऊन आले. तुला घे ना. हो कसे झाले? खाल्ले पुढं तू बस ना. कसं खाणार? वंडरफुल वंडरफुल. आज बसून पोह्याचं डिपार्टमेंट तुझ्याकडे. भाई पण अजून एक पोहे करणारी येणार आहे लवकरच, त्यामुळे तिच्या हातचे पोहे खा आणि मग डिसिजन घ्या. लक्षात नाही ना? सही सही येणार नाही का आता? गुड गुड ते ठरवू आपण ते आल्यानंतर. एवढं सगळं करतो ते देवाने लक्ष दे जरा. बघ ना कसे ओसाडा रानात पडल्यावर पडले. त्याला आंघोळ नाही, फुलं नाही, उदबत्ती नाही, पूजा नाही. पूजा करत जा भाई. भाई तुम्ही पूजेची काळजी करताय? असं येत होतो येत देवघरात बघितलं फुलं नाही उदबत्त्या नाही बरं नाही वाटत डोळ्यांना बघायला. अच्छा अच्छा डोळ्यांना बरं नाही वाटत म्हणून. ओ मला वाटलं. काय तुला काय वाटलं? नाही मला वाटलं की तुम्हालाही आईसारखी रिकाम्या आसनांची काळजी वाटायला लागली की काय. हे बघ माझ्या श्रद्धेवर विश्वास आहे आणि माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे. कळलं? जसं तुम्ही मनोभाव पूजा करता तसं मी मनोभाव माझं काम करतो एवढं. तुझी आई नेहमी पूजा करते, फुलं बिलं वाहते, उदबत्ती लावते. म्हणून तुला सांगायला गेलो, तुला करायचं असतं तर कर. माझं काही बळजबरी नाही तुला. खड्डे डिपार्टमेंट माझं नाही, तुझ्या आईचं डिपार्टमेंट आहे. आईला फोन कर विचार. काय भाई डिपार्टमेंट काय? बरं ठीक आहे मी करते पूजा, आईला फोन करून सगळं विचारते. भाई पण मला एक सांगा, आईने विचारलं तर मी असं सांगू का की तुम्ही मला पूजा करायला सांगितली ते? खोटं काय बोलायचं? सांग ना भाईने सांगितलं म्हणून एवढं काय. बाय द वे भाई तुम्हाला येत असेल ना पूजा करता? म्हणजे तुम्ही लहानपणी एकदा तरी पूजा केलीच असेल ना? नाही म्हणजे पूजा जरी नसेल केली तरी पूजा कशी करायची हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे नाही का? हो ना? तुम्हीच सांगा ना पूजा कशी करायची. पेपर आले का भाई? अरे चला ना पटकन. हे चल चल लवकर चल. हे काय तू या गाडीत? नाहीतर काय करू यार. अरे ती मांडी भांडी आहे सतत त्याच्या तिचे बाबा बरोबर. हो हे मी नाही जाणार त्या गाडीत. बरोबर हे एक मिनिट एक मिनिट तू याच गाडीत आहेस ना? मग चालू बर मी काय करू. हे अरे सई काय करती यार. गर्दी नव्हती ना ते फार बरं झालं. एक करेक्ट आहे. गर्दी असती ना तर 2 तास थांबावं लागलं असतं. सई चल ना ग पटकन मला भूक लागली ऑलरेडी. एखादं हॉटेल गाठणार होत आपण कळलं का? त्या चेहऱ्याकडे बघून कळलंच होतं तुला भूक लागली आहे म्हणून मी थोडासा प्रसाद राखून ठेवला ना तर सगळा फस्स केला असास तू. हे सगळं का घडतंय माहिती का? तू काही बरोबर घेतलं नव्हतंस खायला, फक्त पाणी घेऊन ठेवलं होतंस. अरे थोड्या दिवसांमध्ये तुझं लग्न होणार आहे, असं बाई माणसाला शोभतं का?
पुरुष माणसाच्या आपल्याला काही गंज चढला होता, तू कधी घेतलास काही खायचं? बाई देवाच्या दारात भांडू नकोस अशी, एवढं काही कळत नाही का तुला? मी तुझी भांडी एकतर तू हळू बोल, सगळं बघतायत आपल्याकडे. तुम्ही या, मी जातो त्यांच्या बरोबर. अरे अभी अभी आप एकटा ये, मी चालले. फोन ला पण ना. हा बोल वैद्या. हॅलो दादू. हा तुझं आईशी काही बोलणं झालंय? कशाबद्दल? तू कुठे बाहेर आहेस का? हो, म्हणजे आम्ही सगळे त्र्यंबकेश्वरला आलोय, आता इकडून सगळे ट्रिप साठी जाणार आहोत कदाचित. अरे काय, तुम्ही मला सांगितलंही नाहीत. का नाही सांगितलं म्हणजे काय? तुलाच घाई होती मुंबईला जायची. हो पण ते जाऊ दे आता. पण मला सांग, भाईंचा आईला काही फोन आला होता का? अरे मला कसं माहिती असेल भाईंचा फोन आलाय की नाही? पण तू असा गुढ प्रश्न का विचारतीयस वैदेही? अरे आता काय सांगू तुला दाद, एक मिनिट, मला तिथे महत्व. हाय, तुला माहितीये वैदू, आम्ही इकडे इतक्या सुंदर सुंदर मूर्ती पाहिल्या, तुला फार आवडलं असतं माहितीये. हॅलो. हा हो हो, पण अगं मला आता दादूशी बोलायचंय. नीलशी बोलायचं होतं. अगं तू आत्ता जर असा लांब गेलाय. ओके ओके ओके, मग मी ठेवू, मला आता बाहेर जायचंय. चालेल, मग मी त्याला नंतर फोन करायला सांगू का? आणि का गाय शहाणे, आमच्याशी बोलायचं नाहीये का तुला? ऐक ना, मला खरंच बाहेर जायचंय, मी नंतर फोन करते. ओके. नाही ग, माहितीये मला, मजा करतीये. ओके मग. हा हा बाय. अगं एक मिनिट आहे तो. हा ओ शिट, ए तिने कट केला फोन, मी करू का? मी करतो नंतर तिला, दे काय तरी दे ना, बसा. पण व्हॉट अ कोइन्सिडन्स मयूर, मी खाली सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतोय की मी चाललो चेन्नईला मयुरीकडे चाललो, तिच्या समोर जाऊन उभा राहणार, तिची माफी मागणार, ती जी काही शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे, असं म्हणेपर्यंत तू येऊन जा. तुम्ही ह्या गोष्टीचं तुला फार आश्चर्य वाटायला नको. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की तू आयुष्यात इतक्या चुका करून सुद्धा प्रत्येक वेळेला तुझ्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या स्त्रिया तुझ्या आयुष्यात येतातच कशा? आणि त्यात तुझी आई सुद्धा आहे बरं का? पण तुझ्या आईत आणि माझ्यात एक फरक आहे. तुझ्या आईनं प्रत्येक वेळेला तुझ्या चुकांवरती पांघरून घातलंय, माफ केलेलं आहे, पण मी प्रत्येक वेळेला तुला जाब विचारला, राईट? फक्त तुम्ही दोघीच नाही का, माझी बायको तुळसा, माझी मुलगी मंजुळा, तुम एक मिनिट, माझ्या आईनी प्रत्येक वेळा मला माफ केलं हे तुला कसं माहिती? तू चेन्नईवरनं निघालास राईट, त्याच्यानंतर मी तुझ्या काही वस्तू घरी अरेंज करत होते तेव्हा तुझं वॉलेट सापडलं. ह्या वॉलेटमध्ये एक पत्र होतं, तुझ्या आईचं पत्र, तुला लिहिलेलं. हे पत्र वाचून मला कळलं ह्या नाशिकच्या वाड्याविषयी, इथल्या माणसांविषयी आणि तू चोरलेल्या आईच्या मंगळसूत्राविषयी. श्रीपाद बाळा, कुठे आहेस रे तू? जिथे कुठे असशील ना तिथे सुखी असावास एवढीच देवाकडे प्रार्थना करते. तू नाशिक मध्येच कुठेतरी आहेस असं कळलं म्हणून शंकरच्या हातून हे पत्र पाठवते. श्रीपाद, तू दागिने घेऊन पळून गेलास असं सगळे म्हणतात, पण मला खात्री आहे बाळा, तू नक्कीच कुठल्या तरी संकटात असशील म्हणूनच हे केलं असशील. हे बघ, माझी काही हरकत नाही. अरे माझं सगळं स्त्रीधन तुमच्यासाठीच तर आहे, फक्त त्यामध्ये एक मंगळसूत्र आहे. अरे ते मंगळसूत्र तुझ्या बायकोसाठीच ठेवलं होतं, ते मात्र जपून ठेव. त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादाने पावन झालेला अग्निहोत्रींचा वारसा आहे तो, त्याचा योग्य तो मान आणि आदर ठेव. आणि पुन्हा एकदा सांगते,
या वाड्याची दार तुझ्यासाठी कायमच उघडी आहेत. तुझी वाट पाहते. परत ये रे बाळा आणि काळजी घे स्वतःची. तुझी आई. तुला मंगळसूत्राचं पावित्र्य कधीच कळलं नाही ना बाला? मला एक सांग, हे मराठीतलं पत्र तू कसं काय वाचलंस? तुझ्या अजूनही लक्षात आलेलं नाही मी फ्लुएंट मराठी बोलते. ते पत्र बघितलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ते पत्रच एक माध्यम आहे तुझ्यापर्यंत पोहोचायचं. मराठी शिकले मी पण हे एवढं सगळं का? का